प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणारा कुडाळ तालुक्यातील वालावल गावच्या श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरात महाएकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आलाय. अलोट भाविकांच्या गर्दीत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर पुराण वाचन कीर्तन ऑर्केस्ट्रा आणि रात्री 2 वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचे सादरीकरण झाले. गेल्या 12 दिवस या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र वालावल लक्ष्मीनारायण मंदिर येथे गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हा रामनवमीचा उत्सव आज एकादशी आहे आणि इथे ह्याला महाएकादशी असं म्हणतात. ह्या महाएकादशीच्या दिवशी श्री नारायण लक्ष्मीनारायण या देवस्थानात पट्टाभिषेक केला जातो. श्रीदेव नारायणाला पट्टाभिषेक केला जातो आणि ह्या अभिषेकानंतर अलंकाराची पूजा, विविध अलंकारांची पूजा आणि सात शृंगाराने नारायण देवाला सजवलं जातं. त्याचप्रमाणे ही महाएकादशी असल्यामुळे प्रचंड जनसमुदाय लुटलेला असतो. सकाळपासून रांगा लागलेल्या असतात. भरपूर भाविक ह्या पूर्ण कोकण प्रांतातून ह्या दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे दुपारी भव्य श्रींची भव्य मिरवणूक निघते आणि ही मिरवणूक वाजत गाजत निघालेली असते. त्याच्यामुळे ही मिरवणूक बघण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि ही खास बघण्यासाठी पूर्ण कोकण प्रांतातून लोक इथे जमतात. त्याचप्रमाणे आता संध्याकाळचा पण विद्युत रोषणाई बघण्यासाठी असंख्य लोकांची, भाविकांची इथे गर्दी वर्दळ सुरू असते आणि त्याचप्रमाणे ही जत्रा जवळजवळ 13 दिवस चालते आणि ह्या 13 दिवस चालणाऱ्या जत्रेमध्ये देश विदेशातून प्रचंड प्रमाणात भाविक इथे हजर असतात ह्या दर्शनासाठी, श्रींच्या दर्शनासाठी. आणि गेले अजून 12 दिवस इथे कंटिन्यू दररोज वेगवेगळ्या प्रकारची पूजा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे चंदनाची पूजा असू दे, घोड्यावरची पूजा असू दे, बसलेल्या नारायणाची पूजा असू दे किंवा वेगवेगळ्या अलंकारांनी सजवलेल्या नारायणाची पूजा, अशा वेगवेगळ्या प्रकारची पूजा इथे दररोज गेली 12 दिवस सुरू असतात. द्वादशी, आज एकादशी आहे, द्वादशी अशी महाप्रसादाचं मोठं आयोजन केलं जातं. हा महाप्रसादासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. तर असा हा गेली 12 दिवस आणि 13 दिवस, उद्या महाप्रसाद दिवस, 13 दिवस असा मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा केला जातो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुडाळ.